ठाणे तालुक्यातील अळकुटी येथे नगरचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाण्याच्या पाणी प्रश्नांवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली असताना पाणी प्रश्न व विजेच्या प्रश्नांवर सुजय विखे बोलत होते. आवर्तन सुटूनही पिंपळगाव जोगेचे पाणी पाण्याच्या शेतकऱ्यांना का मिळत नाही, तसेच महावितरणच्या विविध प्रश्नांवर खासदार विखे यांनी शेतकऱ्यांशी हितगुज करताना लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्यांची कमिटी तयार करून पाण्याच्या आवर्तनासंदर्भात अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे अशा सूचना दिल्या. याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांनी वीज व पाणी प्रश्नांवर आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी पाणेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, डॉक्टर भास्कर शिरोळे, सचिन पाटील वराळ, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, अळकुटीच्या सरपंच डॉक्टर कोमल भंडारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कडूसर, महावितरणाचे उप अभियंता आडबाई, तसेच अनेक गावांचे सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी बोलताना काय म्हणाले आहेत खासदार सुजय विखे पाटील, पाहूयात. आता मी परत काही बोललो तर पक्षावर बोलण्याचा भासून कि मी राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल काय बोललो, मी आमदारांबद्दल काय बोललो, मला नाही इंटरेस्ट कोणाचं. कोण काय बोलतं, कोण काय करतं, लोकांनाही अपेक्षा नाहीये. तुम्ही मी अनेक वेळेस भाषणामध्ये या ठिकाणी मुद्दे मांडले. आता जेव्हा माझ्या गाडीत लोक बसतात, मी अनेक लोकांना म्हणतो, अरे बाबा तुम्ही कोणत्या दिशेने चाललात, तुम्ही कोणाबरोबर राहतात, तुम्ही ग्रामपंचायतमध्ये असं काय करताय, तुम्ही कोणाबरोबर भविष्य पाहताय. ते म्हटलं आता आमचं काय, आम्ही तुम्हाला निवडून दिलं, आता खाली आम्हाला करू दे आमच्या पद्धतीने. मग काय, मग केल्यानंतर पाणी वाहू नका. लक्षात घ्या की निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीची प्रत्येकाची, माझी पण तेवढी जबाबदारी, आमदारांची पण तेवढी जबाबदारी, आणि माझ्या आमदारांची सुद्धा तेवढी जबाबदारी. राजकीय प्रक्रियेमध्ये एखादा माणूस निवडून येतो, एखादा पराभव होतोच. तिन्ही लोक गायब, खासदार नाही, आमदार नाही, आणि माझे आमदार नाही, पाणी द्यायचं कोणी. आणि मी स्वतः बसून म्हणतो बर का, तुम्ही लगेच लिहून द्या आउटिंगवर टीका, लँकेजवर टीका, विखे पाटलांनी टीका असतो धोड. अरे बाबा मी चालवलं नाही, तुम्ही मान्य करतो ना. पण आता तुम्ही जर आम्हाला जबाबदारी दिलेली, आज ही मीटिंग होते, तर या मीटिंगच्या माध्यमातून सर्वात प्रथम यामध्ये निर्णय घ्यायचा आहे की या आवर्तनामध्ये त्या ठिकाणी का कर्मचारी द्यावा लागतील, हे खासगी कर्मचारी द्यावा लागणार, हे कोणाला सांगून मी एखाद्या सरपंचाला सांगितलं उभं राहील, त्याला तो उद्या मत मागायचे, तो कोणाची मोटर काढणार. ज्या मताने तुम्ही सरपंच झाला आहात, ज्या मताने तुम्ही सोसायटीचा चेअरमन झाला आहात, ज्या मताने तुम्ही पंचायत समितीचे सदस्य झाला आहात, ज्या मताने तुम्ही जिल्हा परिषद कदाचित एका सदस्य होता, त्यांचे डेंगणे नाही आहेत काय, त्यांच्या मोटरी नाही आहे. कोणाला तरी हा वाईटपणा घ्यावा लागतो, तो वाईटपणा मी घेतो, जाऊ दे माझ्या नशिबाला, यायचं निवडून येईल, नाही येणार नाही येणार. पण या समाधानी रात्री झोपू शकतो की आपण ज्या जबाबदारीने हे पद घेतले, त्या जबाबदारीला पार करत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत सुजय विखे पाणी देऊ शकला, या समाधानाने मी झोपू शकलो तरी मला समाधान आहे. मला काय खासदार झालंच पाहिजे, मंत्री झालंच पाहिजे, काही लोक खास येते पण पदच पाहिजे, माझा विषयच नाही आहे. राजकारण माझं पिंड आहे ना माझं प्रपंच, ना मी वाळूचे हप्ते घेतो ना वाळूचा धंदा करतो ना मी काय करतो, काय धंदा नाही. मला लोक भेटायला नाही आले, गर्दी पाहिजे, मला चैन पडत नाही किंवा मी सकाळपासून उठून लोकांचे साजरे कार्यक्रम करत नाही, माझा धंदा नाही. मला जी जबाबदारी आहे, पाणी नाही मिळालं पाणी दिलं पाहिजे, रस्ते नाही झाले रस्ते मिळाले पाहिजे, या मूलभूत सुविधावर तो लोकप्रतिनिधी ठरतो. चुकलो इरिगेशनचे अधिकारी चुकले, आता अधिकारी चुकले म्हणजे हे जर नजर ठेवायचं काम करायचं आमची, आम्ही ठेवलं का, आम्ही ठेवलं ते मोकळे सुटले, ते म्हणले इथं काय मजाच मजा, इथं आमदार विचारत नाही, खासदार विचारत नाही, आपलं आपले घ्या काय 3000 रुपये मोटरीचे घ्यायचे, 2000 रुपये मोटरीचे घ्यायचे, घेतले असतील हे नाही. आणि हे लोक म्हणतात 3000 हिशोब कसा, 3000 500 खासदाराला जातो, 200 आमदार घेतो, 100 पंचायत समिती सदस्य घेतो, 50 सरपंचाला आता सोडा पाहिजे. लोक भारी हिशोब लावणार आहे ग्रामीण भागात, मी म्हणत नाही की घेतात, पण प्रश्न चर्चेला चालू आहे. मग जो नियम पंचायत समितीला लागू आहे, जो नियम ग्रामपंचायतला लागू आहे, तो तहसील आणि तालुक्याला लोकप्रतिनिधीला लागू राहील. मी तो आरोपीला 1 महिन्यानंतर आहे, त्यामुळे मला काहीच पोहोचत नाही, मी गॅरंटी लिहून देऊ तुम्हाला काय करू, ते माझं कामच नाही. या ठिकाणी जनतेने ज्या तक्रारी मांडल्या त्याचं निरसन करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आमदार कोणी असू, कोणत्याही पक्षाचा असू, माझ्यावर तो कोणी सुखी नाहीये. मी न्यूज पारनेर.
माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।